सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज आपल्या दिनी हॉस्पिटल चिंचवड या विद्यालयामध्ये व्यसनमुक्ती हा उपक्रम आयोजित केलेला आहे। व्यसनमुक्ती म्हटल्यानंतर आपल्या समोर आपल्या गावातलं चित्र दिसतं। आज आपण अवतीभोवती बघतोय की बरीच लोकं, काही तरुण पिढीमधले तरुण वर्ग की जो तिसीच्या आत आहे, अशा मुलांच्याकडे बघितलं तर बरेचसे तिसीच्या आतले तरुण हे व्यसनाधीन झालेले आहेत असं चित्र आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतं। व्यसन हे खूप वाईट आहे। कौटुंबिक, मानसिक, शारीरिक त्रास हा व्यसनामुळे होतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये अशा व्यसनापासून तरुणांना मुक्त करणं आणि त्यांचं जे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक जीवन आहे ते सुधारण्यास मदत करणं ही एक जबाबदारी आपल्यावरून पडते आणि त्यासाठी आपण स्वतः व्यसनमुक्त असणं गरजेचं आहे। अशाच्या उपक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याच गावचे सुपुत्र माननीय श्री डॉक्टर साहेब रविराज दबडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाटोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या सर्वांचं, त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तेलवेकर सर, अग्रे मॅडम आणि तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। या कार्यक्रमासाठी मान्य व्यासपीठावरील मान्यवर आणि तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि तेलवेकर सरांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाटोळे साहेबांचं स्वागत, तेलवेकर सर आणि पाटोळे साहेबांनी दबडे सरांचं स्वागत करावं केलेलं आहे। धन्यवाद सर। मी या ठिकाणी सरांना, तेलवेकर सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनटं प्रास्ताविक करा। आज आपल्या कार्यक्रमाच्या या निमित्तानं व्यसनापासून मुक्ती किंवा व्यसनापासून कसं लांब राहावं आणि ते का गरजेचं आहे या संदर्भामध्ये अवेअरनेस, जागरूकता निर्माण करण्यासाठी, आपल्या सगळ्यांमध्ये व्याख्यान देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याही पलीकडे जाऊन आपण असं म्हणूया, मार्गदर्शनाच्या पलीकडे जाऊन आपल्याबरोबर हितगुज साधण्यासाठी एक मोठे बंधू म्हणून किंवा आपले काका वगैरे अशा कुठल्याही नात्यानं ते इथं उपस्थित आहेत आणि गमतीची आणि सगळ्यात आनंदाची, अभिमानाची असणारी गोष्ट आहे की ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत। म्हणजे शेवटचं त्यांचं 10वीचं वर्ष इथं ते नसले तरी 8वी 9वीची 2 वर्ष त्यांनी आपल्या शाळेमध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत। त्या अर्थानं ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत। आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी पुढे जाऊन एक प्रतितयश डॉक्टर बनतात आणि समाजाच्या प्रति सर्विस देतात, समाजासाठी खूप चांगलं काम करतात आणि तेच आपल्याला पुढं मार्गदर्शन म्हणून, मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपल्यासाठी उपस्थित राहतात ही आपल्यासाठी खूपच अभिमानाची, आनंदाची गोष्ट अशी आहे। मी शाळेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या शाळेचे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आहेत लक्ष्मण पाटोळे साहेब, यांचं देखील मनापासून स्वागत करतो। ते नेहमीच आपल्यासोबत असतात आणि आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांचा आपल्याला लाभ होत असतो। आजचा जो आपण कार्यक्रम केलेला आहे, घेतलेला आहे, तो कार्यक्रम खरं तर व्यसनापासून मुक्ती या संदर्भातला कार्यक्रम आहे। या संदर्भामध्ये आपण वारंवार शाळेमध्ये आपण बोलत असतो किंवा या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्या मनामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जात असतातच, परंतु यावर्षी त्याला एक वेगळ्या प्रकारचा आयाम सरकारनं दिलेला आहे। गेल्या काही वर्षापासून सरकार याच्यावरती खूप प्राथमिकता त्यांनी दिलेली आहे, प्रायोरिटी त्यांनी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात। शाळांमध्ये, सर्व शाळांमध्ये प्रहरी क्लब स्थापन करण्यासंदर्भामधला GR शासन निर्णय झालेला आहे आणि या प्रहरी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः ते व्यसनापासून मुक्तता किंवा व्यसनापासून लांब राहण्यासाठी ते काही उपक्रम राबवणार आहेत आणि हे त्यांचं जे सगळं जे काम असणार आहे ते काम
एक युद्ध नशे के विरुद्ध या स्लोगनच्या अंतर्गत असणार आहे. आणि त्या संदर्भानं प्रत्येक शाळेमध्ये प्रहारी क्लब म्हणजे त्याचं लॉंग फॉर्ममध्ये असं रूपांतर करता येईल की प्रिव्हेन्शन ऑफ ड्रग्ज अँड सबस्टन्सेस अब्यूज अमंग चिल्ड्रेन अँड इलिसिट ट्रॅफिकिंग. खूप मोठं लंबचौडं नाव जरी असलं तरी देखील त्याचा थोडक्यात सार असा आहे की आपल्याला हे सगळे जे मादक घातक जे पदार्थ आहेत त्याच्यापासून लांब राहण्यासंदर्भामध्ये एक प्रकारचा जाणीव आणि जागृतीचा कार्यक्रम आपल्याला राबवायचा. आणि तो कार्यक्रम कोण राबवणार आहात, कोण राबवायचा आहे, तर विद्यार्थीच राबवणार आहात. तर त्या संदर्भानं आपल्या प्रहारी क्लबची स्थापना आपल्या शाळेमध्ये झालेली आहे यावर्षी. आणि या प्रहारी क्लबच्या स्थापनेच्या अंतर्गत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परिसरामध्ये 200 मीटरच्या परिसरामध्ये 200 मीटरच नारे किती मीटर सांगितलं होतं 100 मीटर परिसराच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं तंबाखूजन्य पदार्थ मादक द्रव्य विक्री करणारी काही दुकानं किंवा काय आहेत किंवा कसं या संदर्भातलं एक सर्वेक्षण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी पूर्ण केलं होतं. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी ते कार्यक्रम आपण घेतला होता आणि त्याचं त्या संदर्भातलं एक उत्कृष्ट लेखन देखील त्या विद्यार्थ्यांनी केलं होतं. आणि त्यांचा जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट आपण प्रहारी क्लबच्या वेबसाईटवरती आपण अपलोड पण केलेला आहे. आणि हे झाल्यानंतर पुढे आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अंतर्गत आपल्याला काही कार्यक्रम आपल्याला राबवायचे होते. आणि तो कार्यक्रम म्हणजे ऑगस्ट महिन्यातला कार्यक्रम म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या जाणकार व्यक्तींच्याकडनं मार्गदर्शन या संदर्भातला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आज आपण आयोजित करतो आहे. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर रविकुमार दबडे साहेब यांचं परत एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आता कुठलाही वेळ न दवडता आपण आपलं आता व्याख्यान सुरू करावं. खरं तर जाता जाता मला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं काय म्हणतात त्यांचा वेळ मिळणं दुरापास्त असतं. कारण त्यांच्यासमोरचं जे काम असतं ते आव्हाडव्य काम असतं. पेशंट कधी येतील आपल्याकडे हे सांगता येत नाही. आणि नेहमीच डॉक्टर म्हणजे सेवेशी तत्पर असणारी माणसं असतात. पेशंटला योग्य ते सेवा देत असतात किंवा त्यांचं हिलिंग करण्याचं ते काम करत असतात. पण हे करत असताना देखील आपलं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दबडे साहेबांसारखी काही माणसं समाजासाठी वेळ पण देतात इतर काही माध्यमातनं. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. तर मी दबडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शनाचं काम सुरू करावं. धन्यवाद. व्यासपीठावरती उपस्थित आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण पाटोळे दादा, तसेच आपल्या हायस्कूलचे मुख्याध्यापक सर तेलवेकर सर, आमच्या शिक्षिका आम्हाला ज्यांनी शिकवलं ज्या संस्कार केले त्या आग्रे मॅडम जंगम सर आणि सर्व उपस्थित विद्यार्थी. ॲक्च्युली सर जरी हा व्याख्यानाचा भाग असला तरी हे सगळे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना मी ओळखीचा आहे कारण हे माझे पेशंट पण आहेत. गाववाले तर आहेतच सगळे पण बऱ्यापैकी सगळे माझे पेशंट आहेत. त्यामुळं त्यांना थोडा माझा स्वभाव किंवा माझ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत त्यामुळं मला बोलणं सोपं झालं या विषयात. तर तुम्ही प्रथमतः माजी विद्यार्थी म्हणून माझं कौतुक केलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे प्रथमतः आभार मानतो. आणि तुम्ही हा एवढा चांगला विषय निवडला आहे तरुणामधील व्यसनमुक्तता किंवा व्यसनाधीनता आणि त्याचा सगळ्या समाजावरती देशावरील परिणाम. आजच्या काळाची गरज आहे. जागतिकीकरण झालेलं आहे. सगळीकडे मोबाईलचं युग आहे आणि अशा काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मायन्यूट लेवल पण म्हणजे लहान लहान गोष्टीपर्यंत आपल्याला अडकून गेलो आहे आपण की त्याचा खूप विघातक परिणाम दिसत चाललो आहे. आणि अशी एक परिस्थिती येते की मी सहज बोलता बोलता लोक असं बोलतात की भविष्यात आमच्या मुलांचं कसं होणार. तर आतापासूनच आपण एक पालक म्हणून आणि एक जबाबदारी म्हणून जर समाजाला बदलायचं काम केलं तर कुठेतरी भविष्यकाळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सर्व्हाइव्ह करू शकतो आपण. तर आपण एक व्याख्यान आहेच पण परिसंवाद म्हणून आपण करूया जेणेकरून तुम्हाला पण रिलॅक्स फील, तुमचं पण यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होईल. तर व्यसन आणि सवय ह्या दोन गोष्टी असतात. आपण व्यसन म्हणजे व्यसनाधीनतेच्या आधी व्यसन म्हणजे काय आधी बघूया. व्यसन आणि सवय ह्या दोन गोष्टी असतात. सवय म्हणजे काय? एखाद्याला रोज 2 तास 3 तास अभ्यास करायची सवय आहे. रोज एखाद्याला व्यायाम करायची सवय आहे. रोज एखाद्याला चहा प्यायची सवय आहे. रोज एखाद्याला गाणी म्हणायची सवय आहे. छंद आहे. कळालं? म्हणजे सवय हा जनरली विघातक परिणाम आपल्या शरीरावरती करत नाही तर तो आपल्याला फिजिकली आणि मेंटली म्हणजे मानसिक आणि शारीरिकरित्या आपल्याला रोजच्या रोज त्याची प्रगती करत असतो. ह्याच उलटं व्यसन काय असतं? व्यसन जे आपल्याला माहीत आहे की हे माझ्या शरीरावरती माझ्या मनावरती घातक परिणाम करते. हा ही वस्तू किंवा हा घटक
घटक म्हणतो मी, वस्तू म्हणत नाही, कारण वस्तूचं व्यसन असू शकत नाही कोणत्याही गोष्टीचं, वस्तू सोडून एखादी मोबाईल देखील आहे किंवा दुसऱ्या अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या वस्तू नाही आहेत तरी पण त्याचं आपल्याला व्यसन आहे. मग व्यसन हे आपल्या शरीरावरती घातक परिणाम करत असतं. तुम्हाला माहिती असतं की ह्याचे परिणाम आपल्या शरीरावर व्हायलेत, मनावरती व्हायलेत, तरी देखील तुम्ही सोडवू शकत नाही. तर का सोडवू शकत नाही, तर तुम्हाला त्याचं व्यसन आहे. आणि व्यसन का आहे, तर त्या गोष्टीसाठी जर तुमच्या शरीरामध्ये काही केमिकल्स तयार होतात, मेंदूमध्ये असे काही केमिकल्स तयार होतात जे तुम्हाला सिग्नल देत असतात वारंवार की ही गोष्ट आपल्याला पाहिजे, आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. कारण त्यासाठी पण आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स असतात, डोपामाइन म्हणून घटक असतात, आणि ते तुम्हाला आनंद देतात. म्हणजे तुम्हाला जर मोबाईल बघायचा असला आणि आई वडिलांनी विरोध केला तर तुम्हाला लगेच राग येतो, येतो का नाही, लगेच चिडचिड चालू होते. तर हा स्वभावामध्ये बदल का होतो, तर आपल्या शरीर मेंदूला त्या घटकाची आवश्यकता असते आणि ते क्रेविंग करत असतं, म्हणजे मागणी करत असतं की आता मला मोबाईल बघायचं आहे, आता मला दारू प्यायची आहे, आता मला तंबाखू खायचे आहे. आणि जनरली ह्या लोकांच्यामध्ये क्रेविंग असतं. क्रेविंग म्हणजे काय, तर त्या गोष्टीची एकदम जास्त प्रमाणात गरज असणं, शरीराला गरज म्हणण्यापेक्षा इच्छा असणं. मग अशा प्रकारची कंडिशन म्हणजे व्यसनाधीनता, कळलं, ज्यामध्ये तुम्हाला क्रेविंग होतं. ज्यावेळी तुम्ही काम करत बसलं आणि तुम्हाला त्या व्यक्तीला तंबाखूची आठवण झाली, 5 वाजले की संध्याकाळी 6 वाजले की त्या माणसाचे हातपाय थरथर आले आणि दारू प्यायची इच्छा झाली, तुम्ही अभ्यास करताय आणि तुमच्या मोबाईलकडे लक्ष गेलं, हे देखील व्यसनच आहे. म्हणजे व्यसन हे आपल्याला आपल्या शरीरावरती विघातक परिणाम करते माहीत असून देखील त्या गोष्टीचा आकस असणे, त्या किंवा त्या गोष्टीची इच्छा निर्माण होणे आणि त्या गोष्टीच्या वापरामुळे आपल्या शरीरावरती आणि मनावरती गंभीर परिणाम होणे, ही व्यसनाची मोठी व्याख्या आहे. आणि व्यसनाधीनता म्हणजे काय, ह्याला जोडूनच पुढं, ह्या गोष्टीच्या आपण एवढ्या अधीन गेलेलो असतो किंवा पूर्ण सरेंडर झालेलो असतो की आपल्याला त्या गोष्टी सोडून दुसऱ्या गोष्टीमध्ये कशामध्येही इंटरेस्ट निर्माण होत नाही. तुम्ही जर दारू पिणाऱ्या माणसाला 7 वाजता म्हणला की पिक्चरला चल, तो नाही म्हणणार, पण त्याला दारू प्यायला चल म्हणला की लगेच तो येणार, कळलं काय. म्हणजे आता तुम्हाला जर सांगितलं की 6 वाजता की आज आपल्या जसिमपूरला डीमार्टला नाही, खरेदीसाठी तुम्ही तयार व्हाल, पण जसिमपूरला आपल्याला एका ठिकाणी म्युझियम बघायला जायचं आहे आणि तिकडे तुम्हाला एखादा मोबाईलमध्ये गेम खेळायचा, पबजी खेळायचा आहे, तर तुम्ही प्रायोरिटीनं पबजी खेळणार, म्युझियमला कोण बघाय, काय बघायचं असं म्हणणार तुम्ही. म्हणजे काय की आपल्याला माहीत आहे की याचा उपयोग नाही आहे, तरी देखील आपण त्या गोष्टीकडे आकर्षित होतो, त्या गोष्टीची आपल्याला इच्छा निर्माण होते, हेच व्यसन आहे. समजलं का, व्यसन आणि सवयीमधला फरक कळाला. त्यामुळे आपल्याला सवयी लावून घ्यायच्या आहेत, आपल्याला व्यसन लावून घ्यायचं नाही आहे. पुढचं आहे ह्या आता व्यसनाचे आपण वेगवेगळे प्रकार बघतोय, समाजामध्ये बघतोय, घरामध्ये भरपूर लोकांच्या घरामध्ये पण किरकोळ व्यसन असते लोकांना, तुम्हाला पण व्यसन असणार आहे, मला पण असणार आहे, कळलं काय. ॲक्च्युली आपल्याला सगळ्या प्रकारच्या व्यसनातून बाहेर पडलं पाहिजे सर, फक्त हे दारू तंबाखू हे वरचं झालं सर, एवढ्या मायन्यूट लेवलपर्यंत भयानक लेवलला काही काही गोष्टींचं व्यसन असते, म्हणजे इथं बोलून शकण्यासारख्या पण गोष्टी नाहीत, काय अशा असतात. तर आता आपण प्रामुख्याने जे जे मोठे गोष्टी आहेत, जी मोठी व्यसनं आहेत, त्याविषयी चर्चा करूया. कारण कमीत कमी आपण त्याविषयी शिकलो, 4 लोकांना आपण सांगितलं, तुम्ही विद्यार्थी म्हणजे पुढच्या भारताचे नागरिक आहात, तुम्ही आतापासून जर लोकांच्यामध्ये घरच्यांच्यामध्ये किंवा तुमच्या मित्रांच्यामध्ये चर्चा केल्या, त्या चर्चा चांगल्या असतील, तर आपल्याला ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडता येईल. तर पहिलं सगळ्यात मोठं व्यसन कोणतं तुम्हाला वाटतं या जगात दिसणारं, कॉमनली उत्तर द्या का ना कोणतरी, कोणतं व्यसन आहे सगळ्यात जास्त प्रमाणात दिसतं? ड्रग्स. त्यानंतर दुसरं कॉमनली असं जे समाजामध्ये आपण जनरली आपण बघतोय, हां सर्वात ड्रग्सचं पण खूप मोठं आहे, पण ते आपल्याला जनरली ग्रामीण भागामध्ये दिसून येत नाही. पण आपल्याला सध्या आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की दारू पिणं हा सगळ्यात मोठा व्यसनाचा भाग, जे जनरली पुरुषांच्यामध्ये असते, शहरामध्ये किंवा मोठ्या शहरांच्यामध्ये स्त्रियांच्यामध्ये पण असते, लहान मुलांच्यामध्ये पण असते. आपण सुदैवानं आपण चांगल्या भागात राहतोय, अजून हा कल्चर एवढं पण खाली आलं नाही की आपल्याला अशा प्रकारच्या सवयी लागतील. पण पुरुषांच्यामध्ये मात्र ग्रामीण भागामध्ये दारू पिण्याच्या सवयच असते, नंतर ते व्यसनामध्ये रूपांतर होतं. अजून कोणतं असतं त्यानंतर दुसरं, 2 नंबरचं जास्त प्रमाणात असलेलं, गुटखा. गुटखा आणि गुटखाजन्य पदार्थ. त्यानंतर सांगा की रे, तुम्हाला माहीत नाही काय, तंबाखू. बरोबर. अजून सांगा की ह्यानंतर सगळ्यात मोठे व्यसन आहे ते तुम्हाला ऐकल्यावर शॉक बसेल, मग मोबाईल आहे का नाही, मोबाईल व्यसन वाटत नाही तुम्हाला, सगळ्यात भयानक दारूपेक्षा आणि तंबाखूपेक्षा पण भयानक व्यसन आहे ते. त्यानंतर अजून कोणतं आहे, जरा वेगळं आहे, साखरेचं व्यसन असतं लोकांना, जे ॲडिक्शन असतं, शुगर ॲडिक्शन. हां, म्हणजे तुम्ही बघितलं आहे तुमच्या घरामध्ये वगैरे शुगर असलेली साखर असलेली माणसं असतात, त्यांना गोळ्या चालू असतात, तरी पण ते चहा प्यायचं सोडत नाही, पितच ते.
तर ते ॲडिक्शन नाही, ते क्रेविंग होतं त्यासाठी. तर आपल्याला काय करूया, आपण दोन विभागामध्ये आपण या व्यसनादीनतेचा हे करूया की व्यसनादीनतेचे कशा काय कारणामुळे तुम्हाला व्यसनादीनता होऊ शकते, दुसरे त्याचे परिणाम काय होतात आणि आपण त्याला कसं कंट्रोल करू शकतो आहे. असे टप्प्याटप्प्याने गेलो तर आपल्याला थोड्या गोष्टी समजून येतील. तर व्यसनादीनता येते कशामुळं, व्यसनादीनता येण्याचं पहिला संगत आहे म्हणजे हे कारण आहे की तुम्हाला अशा लोकांशी किंवा अशा गोष्टींशी संपर्क येतो, मग तो कुणामुळे तर ट्रिगर असेल, म्हणजे एखाद्या मित्राला घेऊन तुम्ही जेवायला गेला हॉटेलमध्ये आणि तिथं मग त्याचे मित्र दारू पित होते, तुम्हाला घे रे पहिल्यांदा काय होते तुला कळलं काय, मग तो पहिला ट्रिगर असतो, मग तुम्हाला वाटतं अरे हे काहीच होत नाही पुढच्या वेळी घेतलं तरी चालतंय कळलं काय, मग ते पहिल्यांदा तो हौस म्हणून घेतो आहे, नंतर सवय होते आणि पुढच्या काळामध्ये व्यसन लागते. बरोबर आहे ना, म्हणजे कुठलेही असू दे, चहा कोणी इथं जन्माला आला त्यावेळी चहा माहीत नव्हता, आईनं दुधातनं चहा हे करून दिला तिला बाळाला, मग त्याला गोड लागलं ते पहिले चालू केलं, नंतर ते रोज मागायला चालू केलं आणि आता मोठ्या वयामध्ये शुगर झाली तरी पण ते चहा सोडत नाही. बरोबर आहे ना, म्हणजे कुठल्याही व्यसनाची सुरुवात कशा असते, तर आपल्याला मनाला एक समाधान देण्यासाठी आपण कुणाचं तरी ऐकून किंवा मना कुणाचतरी बघून, मग मोबाईलमध्ये बघून असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या आपल्या घरातल्या माणसाचं अनुकरण करतो आपण व्यक्तीचं आणि त्याच्यानुसार आपल्याला करतो हे करतो. म्हणजे सर, ह्या मुलांना जर व्यसनाधीनतेला जर बळी पडायचं नसेल तर घरच्या लोकांनी देखील ह्यांच्यासमोर व्यसन न करणं हा पहिला भाग आहे. प्रिव्हेन्शन हे तिथं आहे सर, म्हणजे कारण ते आहेत. एखाद्या घरातले सगळेच, समजा घरात जर सगळे संस्कारी व्यक्ती आहेत, ज्या घरात कोणीही व्यसन करत नाही, त्या घरातले लोक व्यसनाधीन होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. ज्या घरामध्ये आधीच व्यसनाधीनता आहे त्या घरामध्ये व्यसनाधीनता निर्माण होण्याचं कारण माझा बाबा करतो मला काय विचारणार तो, अशी एक मानसिकता होते. तर व्यसनाधीनता सुरू कुठून होते, तर आपल्याला बघण्यातून आणि अनुकरणातून होते. समजलं, त्यानंतर पुढचं कारण काय आहे, चुकीची संगत झाली पहिली गोष्ट, चांगल्या व्यक्तींशी संपर्क किंवा संबंध नसणे. आता म्हणाल तुम्ही चुकीची संगत होती, मग चांगली संगत केली पाहिजे ना. जी लोकं आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेण्यासाठी, म्हणजे शिक्षक असतील, आपले मित्र असतील किंवा घरामधले कोण बंधू असतील किंवा ओळखीचे कोण असतील, जे तुम्हाला चांगलं वळण लावू शकतात किंवा चांगलं सांगू शकतात की बाबा ह्या पतीनं असं आपल्याला वागलं पाहिजे, ह्या पतीनं केलं पाहिजे, अशा लोकांचा जर संपर्क नसेल, तुम्ही एकलकोंडे असाल मोबाईलमध्ये बघून बघून, तर तुम्हाला लवकर व्यसन लागू शकते. हे जे व्यसनी तुम्ही बघताय ना सगळे लोक, हे असेच असतात, टेन्शन आलं म्हणून एकटा राहायचं, मग ते कुठं रिलीज करण्यासाठी जाऊन दारू प्यायची, टेन्शन आलं म्हणून एकटा राहायचं, मग ते रिलीज करण्यासाठी तणावामध्ये जाऊन तंबाखू खायची. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्हाला जर चांगला एक हेल्दी माइंडसेट ठेवायचा असेल तर तुम्हाला चांगले मित्र बनवले पाहिजेत, आपल्या गुरुजनांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, तुमच्या असलेल्या अडचणींसोबत तुम्ही बोललं पाहिजे मित्रांसोबत. समजलं काय, तिसरी गोष्ट काय आहे की पैसा अति पैसा झाल्यानंतर देखील माणसाला चैनी करायची किंवा हौस करण्याची सवय लागते आणि त्यातून व्यसनाची सवय लागते. अजून एक कोणती गोष्ट आपण म्हणू शकतो, आत्ता सध्याचा मोबाईलमधून जी माहिती मिळते त्याचं आणि किंवा पिक्चरमधून जे माहिती मिळते जर ग्लोरिफिकेशन केलं जातं, म्हणजे तो हिरो कसा सिगरेट ओढतो आणि तो कसे स्टाईल मारतो आणि ह्या वयामध्ये किंवा ह्याच्यापेक्षा थोडं अजून मोठी मुलं असतील कॉलेज लाईफमधल्या मुलांच्यामध्ये त्याचा एक खूप भयानक इम्पॅक्ट असतो आणि त्या इम्पॅक्टामुळे काय होतं की त्यांना असं वाटतं त्याचं अनुकरण मी केलं पाहिजे, म्हणजे तो हिरो तसा डॅशिंग दिसतो आहे, ॲक्च्युली ते जे आपण मूवीमध्ये बघतो जे रील्समध्ये बघतो मोबाईलमध्ये ते लोक तसे नसतात, ते आपल्यासारखेच असतात फक्त पैसेवाले असतात, पण ते दाखवताना एवढं ग्लोरीफाय किंवा एवढं असं ते ॲक्शन हे दाखवलं जातं बॅकग्राऊंड म्युझिक आणि त्याचं हे की आपल्याला वाटतं आपण आकर्षित होतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला मग ह्या चुकीची सवय गोष्टींची सवय लागते. म्हणजे वाईट गोष्टींच्या प्रभावात न येणं आणि चांगल्या गोष्टींचं अनुकरण करणं किंवा चांगल्या लोकांशी चांगल्या संस्काराच्या असलेल्या व्यक्तींशी आपला संपर्क ठेवणं हे आपल्याला व्यसनाधीनतेसाठी महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ह्या अपोजिट गोष्टी करत असाल, तुमची संगत चुकीची असेल, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही चैनी करण्याची सवय असेल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्यामध्ये असे विचार असतील की जे तुम्हाला सारखं ट्रिगर करतायत की तुम्ही म्हणजे तुमच्या आजी जर रोज मिसरी राखून लावत असेल तर तुम्हाला एक दिवस वाटणारच आजी रोज का लावते, कारण हा सर माझ्यासोबतचा गोष्ट आहे सर. मी म्हणजे उदाहरण देखील सांगतो, माझे मामा प्रोफेसर इंग्लिश तुमचे गुरुच तुमचे, माझे मामा सखे मामा आहेत ते सरांचे गुरु, तर आमचे मामा त्यावेळी अभ्यास करायचे नेटसेटचा करायचे ना, त्यावेळी त्यांना तंबाखू खायचं होते, मग मी डेली बघायचो, मग मला काय वाटायचं, मी त्यावेळी तिसरीला होतो, मला वाटायचं तंबाखू खाल्ल्याने जास्त अभ्यास होतो, म्हणजे अनुकरणा सर मी अनुकरणाचा म्हणजे पहिला लाभार्थी मी तो, आणि मग म्हटलं हे तंबाखू खाल्ल्यानं अभ्यास जास्त होतो, माझे माइंडसेट मी कोणाला विचारलं नाही, मी जर मामांशी चर्चा केली असती मामा तुम्ही का खाताय, त्यांनी सांगितलं असतं हे वाईट असते खायचं नाही, मी सोडून दिलं असतं, पण मी बघून फक्त अनुकरण केलं. म्हटलं की मामा एकदा नसताना म्हटलं आपण एकदा बघूयाच की आपला आज परीक्षा आहे
आणि आपण हे खाल्ल्यावर इफेक्ट काय होतं ही खरी गोष्ट बरं का सर. घरी कोण नव्हतं, मग मी कोकरूला शाळेला, मग मी लगेच ते सगळं मामा करता तसं सेम ॲक्शनमध्ये सगळं केलं. आता ते प्रमाण आपल्याला माहीत नसते बरोबर आहे, तो झाला चुना जास्त आणि माझं तोंड पूर्णपणे भाजून निघालं. सांगतोय कोणाला कारण सांगितल्यानंतर देखील मार होता पण मला कळालं की ही गोष्ट वाईट असते. त्यानंतर आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये मला कधी कुठली गोष्टीचं व्यसन करण्याचं धाडस देखील झालं नाही आणि मानसिकता पण झाली नाही. कळालं काय, म्हणजे मला एवढं समजलं की कुठलंही काय असू दे वाईटच असतं ते. म्हणजे फक्त मला काय सांगायचं आहे, घरच्या व्यक्तींचं अनुकरण किती लेवलला जाऊन मुलं करतात, घरच्या लोकांनी पण ह्याविषयी जागरूक पाहिजे जेणेकरून मुलांच्यावर परिणाम होणार नाही. तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा की तुमची संगत चांगली पाहिजे, तुम्ही गुरुजनांशी आणि तुमच्या जवळच्या लोकांशी हे पाहिजे. त्यानंतर आता आपण या व्यसनाचे होणारे परिणाम बघूया. व्यसनाचे काय काय परिणाम होतात, मग सगळ्या प्रकारचे आज जनरल आपण बघूया, कारण जर सगळं डिटेल सांगायला गेलं तर खूप प्रमाणात ते वेळ वाढत जाईल. व्यसनाचे परिणाम काय होतात आपण कसं करूया, वैयक्तिक परिणाम, कौटुंबिक परिणाम, सामाजिक परिणाम आणि एक देशावरचे परिणाम असं, कारण आपण नागरिक आहे म्हणून देशाचं पण कर्तव्य आहे आपल्याला. तर वैयक्तिक परिणाम काय होतात, दारू असू दे, तंबाखू असू दे किंवा कोणताही आजार असू दे, म्हणजे सबस्टन्स असू दे, तर या आज ह्याच्यामुळं पहिल्यांदा वैयक्तिक माणसाचं आरोग्य खराब होतं. दारूमुळं काय होतं, दारूमुळं काय होतं तुम्हाला काय माहिती आहे, दारू पिल्यानं काय होतं माणसाचं काय होतं, तो हसायस तुम्ही तुला माहीत आहे काय होतं सांग. दारूमुळं पहिल्यांदा माणसाचं बेसिक साधी गोष्ट शुगर होऊ शकते, लवकर बी पी होऊ शकतो, पुढच्या काळामध्ये कावीळ होऊ शकते, लिव्हर खराब होऊ शकतं, म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारचा आजार होऊ शकतात आणि जेणेकरून त्याचं आयुष्य कमी होऊ शकतं बरोबर आहे ना. सगळेजण जास्त जगण्यासाठी प्रयत्न करतात, दारू पिऊन लोक कमी करतात. दुसरी गोष्ट काय, त्या माणसाला कंटिन्युअसली दारूसाठी इच्छा निर्माण असल्यामुळं तो दुसऱ्या कुठल्याही कामावरती फोकस करू शकत नाही, म्हणजे त्या माणसाचं आयुष्यामधलं युटिलायझेशन किंवा कामामधले जो भाग असतो तो कमी होऊन जातो आहे बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय होतं, तो काम करत नसल्यामुळं तो आर्थिकरित्या मागं राहतो आहे, म्हणजे त्याची आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. चौथं काय होतं, आर्थिक प्रगती नसेल तर सामाजिक दर्जा त्याचा ढसळतो आहे, समाजामध्ये त्याला अवहेलना केली जाते. चौथी गोष्ट काय होते, सामाजिक अवहेलना म्हणजे त्या माणसाचा समाजापासून तूट आणि तो वेगळा होतो आहे, त्यामुळे त्याला एकांतपणा आवडतो, म्हणजे तो एकटा राहायला आवडतो त्याला, कारण त्याला माहिती आहे की मी समाजामध्ये गेल्यानंतर मला अशा प्रकारे लोक टार्गेट करणार आहेत किंवा अशा प्रकारे बोलणार आहेत, मग एकटा राहायला चालू करतो आणि त्याला मग नंतर मानसिक गोष्टी चालू होतात, मग चिडचिडेपणा, डिप्रेशन म्हणजे ताणतणाव, उदासीनता आणि ह्या गोष्टी, काही लोक मग आत्महत्या करतात, काही लोक ह्या गोष्टी पूर्णपणे त्यात वाहून जातात आणि स्वतःचं संपूपर्यंत सगळं त्याच प्रमाणे चालू राहते. आणि हे सगळं सांभाळण्यासाठी एक आर्थिक बाब असते, कारण कोणीही दारू किंवा कुठलं व्यसन फ्रीमध्ये देत नाही, सगळ्यात जास्त मार्केट तेच आहे आणि जे कॅशमध्ये आहे, तर तो त्याचं वैयक्तिक आर्थिक सगळं त्यात संपवतो आहे, म्हणजे आर्थिक नुकसान खूप मोठं करून घेतो आहे. म्हणजे काय आहे की एखाद्या दारू किंवा तंबाखूच्या व्यसनानं तुमचं शारीरिक नुकसान आहे, मानसिक नुकसान आहे आणि आर्थिक नुकसान आहे आणि एकंदरीत तुमचं आयुष्यमान कमी होणार आहे आणि एकंदरीत तुमच्या सामाजिक दर्जा आणि सगळ्या गोष्टीवरती परिणाम होणार आहे. म्हणजे स्वतःला संपवल्यासारखं आहे हे सगळं सांगितलं. आपण जगतोय का, आज तुम्ही शाळा का शिकताय, तर ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी शिकताय ना. तुम्हाला एक चांगले फिजिकल तुमची कॅपॅसिटी असावी, तुम्ही समाजामध्ये दर्जा असावा, तुम्हाला चांगली नोकरी असावी, तुमच्याकडे आर्थिक बळ असावं, हेच वाटतं ना तुम्हाला. हे जर गोष्टी व्यसनाने संपत असतील तर तुम्ही आयुष्यातनं संपलाय पूर्ण, असंच होतं ना ते. अजून पुढं काय होतं, कौटुंबिक गोष्टी, हा जर वैयक्तिक गोष्टी, त्या वैयक्तिक कौटुंबिकमध्ये काय होतं, तो माणूस दारू पिऊन आला, बायको विचारायला दिला दारू का पिला, आल्या आल्या तो लगेच तवा तवा तिला मारहाण करणार किंवा काहीतरी बोलणार, म्हणजे कौटुंबिक कलह. प्रत्येक घरामध्ये ज्या ठिकाणी व्यसनाचे लोक आहेत त्या घरामध्ये कलह असतात. कौटुंबिक कलहाचं रूपांतर काय होणार, ते त्याच्या घरातले व्यक्ती समजूतदार असतील समजून घेतील, नसतील तर पूर्णपणे डायव्हर्स म्हणजे डिवोर्सपर्यंत जाऊ शकतो विषय. आता कितीतरी फॅमिली अशा आहेत, अगोदरच्या बायका दारू पिलेल्या मनावरकडून मार खायच्या, तशाच शांत राहायच्या, पण आताच्या मुली तशा नाही आहेत, आताच्या मुली बोल्ड आहेत, स्वतःला मत मांडतात, तर लगेच डिवोर्सचं प्रमाण त्यामुळे वाढलं की नको दारू पिणारा नवरा मला नको, ना गुटखा खाणारा नवरा मला नको, अशा पद्धतीनं म्हणजे आपले कौटुंबिक डिव्हिजन आहे ते या व्यसनांच्यामुळे वाढलं. तिसरी गोष्ट काय आहे, त्या घरामध्ये लहान मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत, ज्यांची जबाबदारी त्या व्यक्तीवर आहे आणि तोच व्यसन करतो आहे, तोच पूर्णपणे संपत चालला आहे, तर लहान मुलांच्यावरती त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार, त्यांच्या शिक्षणावरती, त्यांच्या सगळ्या वाढीवरती आणि त्यांच्या विकासावरती पूर्णपणे परिणाम होणार.
आणि ज्या काळात त्यांच्या आई वडिलांना त्या व्यक्तीची गरज आहे, तर त्यांचा दवाखाना असेल किंवा त्यांचं उतरवय असेल, त्या उतरवयामध्ये त्यांच्या हालपेष्टा त्यांना सहन करायला लागणार. कारण ह्याच्याकडे आर्थिक बळ नाही आहे, ह्याच्याकडे फिजिकल मेंटल कॅपॅसिटी नाही की आई वडिलांसाठी काही करावं. म्हणजे त्या एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळं घरामधले सर्व लोक सफर होणार, आणि ह्यासारखी वाईट गोष्ट कोणतीच नाही. मग त्या घरा अशा घरामध्ये आनंद असू शकतो का हो? अशा घरामध्ये कुठला सण चांगल्या आनंदाच्या पद्धतीने साजरा होऊ शकतो काय? अशा घरामध्ये काय चांगलं होऊ शकतं काय? कायम तणाव, भांडण आणि भीती, बरोबर आहे ना? मग ह्या सगळ्याचा परिणाम कौटुंबिक पूर्णपणे विध्वंस होण्यासाठी व्यसनं कारणीभूत आहेत. त्यानंतर समाजाचं काय नुकसान होतं यात? आता एखादा म्हणतो आहे मी माझ्या पैशाची पितो आहे, तुम्हाला काही घेणं देणं आहे, असे लोक असतात. मी माझ्या पैशाची पितो आहे, एखाद्याने समजा गावातला प्रतिष्ठानकडे सांगायला गेला की बाबा असं असं तू करू नको, चांगलं नाही, तर मी माझ्या पैशाची पितो आहे, तुम्हाला काय करायचं आहे, असं वाक्य असतात. तर आपण ज्यावेळी जगत असतो, आपण काम करत असतो डेली लिव्हिंगमध्ये, त्यावेळी आपण समाजाशी कनेक्टेड असतो आहे. मी आज इथं आलो आहे, आज तुमच्याशी कनेक्टेड आहे मी, बरं? मी ओपीडीमध्ये पेशंट बघतो आहे, तुम्हाला तपासतो, त्यावेळी पण समाजाशी कनेक्टेड आहे. ज्यावेळी मी अशा गोष्टींच्या एखाद्या व्यक्ती व्यसनांच्या अधीन जाईल, त्यावेळी समाजापासून तो लांब जातो, समाजापासून लपून राहायला चालू करतो, आणि समाजाविषयीचं जे त्याचं एक हिंमत असतं ते पूर्णपणे निगेटिव्ह तयार होतं. अशातून काय होतं की आपल्या समाजाला एकत्रित राहण्यासाठी किंवा समाजाच्या वाढीसाठी किंवा समाजाच्या मत्तीसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, असं समजा 10 लोक आहेत, 10 लोकांच्यामध्ये 5 व्यसनी झाली, तर 5 लोकांच्यावरती समाज चालू आहे ना व्यवस्थित. 5 लोकांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट समाजावर पडाला आहे, बरोबर आहे? आणि असं नाही आहे की तुम्ही ह्या घरात आहे, पलीकडच्या घरातल्या एखाद्या व्यसनी माणसाचं तुमच्यावर इम्पॅक्ट होणार नाही. पलीकडच्या व्यसनी माणसाचं बघून देखील इकडचा मुलगा शिकू शकतो आहे, त्याच्या संघ मैत्री करू शकतो आणि तो चुकीचं वागू शकतो आहे, बरोबर आहे ना? म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकावर ह्याचा परिणाम होणार, आणि समाजातल्या तुमच्या ह्याच्या सोशल इम्पॅक्ट तुमचा पूर्णपणे कमी होऊन तुमचे सोशल व्हॅल्यू पूर्णपणे कमी होणार. आणि समजा जर हे व्यसन जास्त प्रमाणात वाढलं, समाजामध्ये फार पसरलं, तर पूर्णपणे समाज संपायला पण म्हणजे हे होत नाही, कळलं काय? म्हणजे काही काही राज्य भारतामध्ये जिथे ड्रग्जचं प्रमाण खूप आहे, आणि तिथं असे गावाच्या गावं आहे ज्यामध्ये पूर्ण मुलं दिवसा पण असे ड्रग्ज घेत असतात, आता हां, तर समाज पूर्ण संपत आला आहे. पोलिसांना देखील कंट्रोल करायच्या पुढची कंडिशन निर्माण झाली. मग हे काय झालं? हे सुरुवात असेच असते, मग हा सामाजिक इम्पॅक्ट आहे. आणि ह्यानंतर शेवटचा भाग येतो तो देशावरचा परिणाम किंवा आपल्या राष्ट्रावरचा, महाराष्ट्रावरचा परिणाम. आपण आज सगळं जे काम करतो आहे, आज आपण इथे ॲक्टिव्हिटी घेतो आहे, तुम्ही शाळा शिकताय, मी काम करतो आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा एक थोडा का होईना मायन्यूट भाग आपल्याला आपल्या राज्यासाठी आपण देशासाठी करत असतो आहे, बरोबर आहे ना? तुम्ही टॅक्स पे करताय, तुम्ही शाळा शिकताय, शाळा शिकताना तुमच्याकडे आशा आहे की ही मुलं भारताचं भविष्य आहेत, त्या देशासाठी काहीतरी करतील, ह्यातले काही सैनिक होतील, काही पोलीस होतील, काही शास्त्रज्ञ होतील, काही डॉक्टर होतील, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही कुठं ना कुठं देशाच्या प्रगतीला हातभार लावणारी व्यक्ती आहे. समजा जर हेच सगळं ढासळलं असेल, तर मग देशाचा भाग कुठे येतो, बरोबर आहे ना? आपला आपला देश किंवा आपलं एखादं राज्य किंवा आपल्या एखादा सगळ्या संस्था ह्या जर अशा व्यसनी लोकांच्या हातामध्ये देऊन आपली प्रगती होणार आहे काय? तर त्यासाठी विचारानं आणि सगळ्या गोष्टींनी परिपक्व आणि चांगल्या वळणाची लोकं पाहिजेत. मग आपलं चुकतंही कुठं? जिथं आपण बेसिक गोष्टीपासून व्यसन न लागण्याची सवय आपली जर गेली नाही, समाजातून निघाली नाही, तर देशावरती त्याचा खूप मोठा परिणाम होतो आहे. आणि हे कसं असतं, म्हणजे आपला हा एक व्यक्ती म्हणजे एक फटाका आहे, तो फुटत फुटत जाऊन देशासाठी खूप मोठा विस्फोट निर्माण करू शकतो. आणि सध्या आपल्या देशामध्ये भरपूर ठिकाणी असे काही काही हे आहेत, ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी दारू असू दे किंवा तंबाखू असू दे किंवा असे वेगवेगळे व्यसनं, ह्याचा परिणाम होऊन देशाच्या अशा लूपहोल्स तयार झाले, त्यामध्ये सरकार काम करते, सर सामाजिक संस्था काम करतात, पण अजून पण त्यातून बाहेर पडता येत नाही आहे. म्हणजे किती डेंजर कंडिशन आहेत बघा. आता मी हे झालं तुम्हाला सगळ्या मोठ्या लोकांची व्यसनं सांगितली, पण तुमच्यासाठी जे सांगतो आता की ह्या वयामध्ये तुम्हाला सगळ्यांना मोबाईलचं व्यसन आहे, आणि मला तुम्हाला त्यासाठी सांगायचं आहे, कारण मी त्या माझ्या ओपीडीमध्ये आलेल्या एकतर व्यक्तीला सांगू शकतो आहे की तू ड्रिंक करू नका, तंबाखू सोडा, ऐकतात पण लोक. पण मला सगळ्यात जास्त काळजी ह्या विद्यार्थी वर्गाची आहे, जो भविष्य काळामध्ये आपल्याला सर पूर्ण प्रवाहात आणायचा आहे आणि त्यांचं युटिलायझेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. तर कसं आहे मित्रांनो, मोबाईल ही अशी गोष्ट आहे, म्हणजे आमच्याकडे टी व्ही होता, मग टी व्ही पण गरिबीमुळं भरपूर 10 मधल्या 1 घरात असायचा, मग त्या घरातून टी व्ही बघायला लागायचं, त्यामुळे जास्त लोकांना टी व्हीचं पण व्यसन नव्हतं. ज्या घरामध्ये टी व्ही असायचे ते लोक बघायचे. आता मोबाईल ही अशी गोष्ट झाली की प्रत्येक घरामध्ये 3-3, 4-4 मोबाईल झाले, बरोबर आहे? तुम्ही आता कितीचा वर्ग आहे सर? 8वी 9वीचं. मग 8वी 9वीचे विद्यार्थी म्हणजे तुम्ही 15-16, तुमचा अडोलसन पिरियड आहे, म्हणजे ज्या वयामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी यायला म्हणजे मानसिकरित्या असू दे किंवा शारीरिकरित्या तुम्हाला एक परिपक्वता यायला सुरू झालेली असते, तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये बदल झालेले असतात, अशा वेळेला तुम्हाला पूर्ण जग ओपन झाले,
कळलं काय? मोबाईलमुळं तुम्ही आज इथं बसून अमेरिकेतले एखादे लेक्चर ऐकू शकताय, इथं बसून तुम्ही एखादा पिक्चर बघू शकताय, जे अगोदरच्या काळामध्ये अगोदरच्या पिढीला हे करणं शक्य नव्हतं. मग काय व्हायलं, ह्यामुळं काय व्हायलं की मुलं इझिली कुठलीही माहिती मिळेल, रँडम माहिती गोळा करून त्या पद्धतीनं वागायला चालू करलेत किंवा त्या पद्धतीनं अनुकरण करायला चालू करलेत. म्हणून सगळ्यात मोठा धोका ह्या बाकी व्यसनांपेक्षा मोबाईलचा, आणि तो पण तरुण पिढीवरचा सगळ्यात जास्त आहे. तर आता मला तुम्हाला सांगायचं काय आहे की मोबाईलमुळे काय काय त्रास होतो आहे. मोबाईलमुळे एक म्हणजे तुमचा वेळ वाया जातो आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण मोबाईल ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आहे, ती कामाची वस्तू आहे. फोन येण्यासाठी, कामाची वस्तू बघण्यासाठी किंवा एखादं नॉलेज घेण्यासाठी वस्तू आहे. डेटा सर एवढ्या प्रमाणात वाढला आहे की काही टाकायचं हे समोर येतच ते, बरोबर आहे ना. त्यानंतर दुसरी गोष्ट काय होते, मोबाईलच्या अतिवापरामुळे काय होतं की तुमचं कशामध्येही लक्ष लागत नाही. म्हणजे सर ADHD म्हणून प्रकार असतो ज्यामध्ये आपलं एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता कमी होते. अटेन्शन डिफिसिट म्हणतात त्याला, आणि हायपर ॲक्टिव्हिटी. म्हणजे अगोदर कसं होतं सर, यूट्यूब ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी लोक 30 मिनिटाचे 25 मिनिटाचे व्हिडिओ बघायचे सलग. पण आत्ता रील्समुळं माणसाचा जो स्पॅन आहे ना तो एवढा कमी झाला आहे की 30 सेकंद 40 सेकंदाच्यावरती माणूस एका गोष्टीवरती फोकस करू शकत नाही आहे. म्हणजे आपण पूर्णपणे एवढं आहारी गेलो त्याच्या की आपल्याला 30 सेकंदासाठी पण एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणजे आपण किती मेंटली सिक झालो आहे ह्याचा एक पुरावा आहे. म्हणजे इथं मुलांना तुमच्या, तुम्ही 3 तासाचा पिक्चर लावला तर कदाचित ते 2 तासामध्येच बोर होतील, पण आपण 4-4 तासाचा लगान पिक्चर निवांत बघायचो, कळलं काय? आणि ही सर सगळ्यात घातक गोष्ट आहे. मोबाईल रोज बघण्यापेक्षा तुमच्या मनावरती जो परिणाम झाला की ज्यामुळे तुमचा मेंदूला सिग्नल द्यायची कॅपॅसिटी कमी झाली, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. मग ह्याचा परिणाम काय होणार की तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती तुमचं एक पान वाचवपर्यंत तुमचे 10 विचार डोक्यात येणार, बरोबर आहे ना. तुमचा अटेन्शन स्पॅन कमी असेल, तुमचं जर लक्ष देण्याची जी क्षमताच कमी असेल, तर तुमच्या 2 ओळी वाचूपर्यंत तुमच्या 3-या ओळी लक्ष नसणार. 3-या ओळीमध्ये तुम्हाला दुसऱ्याकडलं काय ते आठवणार, मित्रांना काय म्हणला, आईनं काय म्हणली, बरोबर आहे ना, कुठं जायचं आहे या गोष्टी. तर पुढचं गोष्ट काय की मोबाईलमुळं आर्थिक नुकसान होतं तुमचं, आहे का नाही. घरात 4 मोबाईल घ्यायचे, ते आईवडिला रिचार्ज करायचा 300 रुपये रिचार्ज, बरोबर आहे. मग तुमचा ऑनलाईन अभ्यास आहे म्हणून आईवडिलांनी द्यायचा, मग तुम्ही वेगळं काहीतरी बघत बसायचं. चौथं गोष्ट, वैयक्तिक सवयी चुकीच्या लागतात, त्यामध्ये पोर्नोग्राफी पण आहे सर. जे अगोदर कसं होतं की ह्या गोष्टी इझिली ॲसेसिबल नव्हत्या, त्यामुळे मुलांना कळत नव्हत्या, पण आता इझिली ॲसेसिबल आहेत. आणि ते इंस्टाग्राम आणि हे बाकीचे सोशल मीडिया आहेत, ते तर पूर्ण न्यूडिटीज एक्सपोज करतात, म्हणजे काय त्याला अर्थच राहिला नाही. आणि ह्याचा परिणाम काय होतो की ह्या मुलांना कमी वयामध्ये सगळ्या गोष्टी ॲसेसिबल झाल्यामुळं जे चुकीचं गोष्टी मिळाल्या नाही पाहिजेत त्या इझिली मिळतात, आणि त्यातून मग सगळ्या गोष्टी बाकीच्या घडत जातात पुढं. तर तुमचं आर्थिक नुकसान आहे, तुमचं वैयक्तिक नुकसान आहे. आणि ह्या मी सांगितलं की मगाशी दारोडा माणूस किंवा तंबाखू खाणारा माणूस जो करत होता तेच मोबाईल पण करणार आहे. ज्या लोकांना पुढच्या 5-7 वर्षांमध्ये मोबाईलचं व्यसन लागेल, आता सध्या बेंगलोरमध्ये सर मोबाईल डिॲडिक्शन सेंटर उभा आहेत. मोबाईल डिॲडिक्शन सेंटर म्हणजे जसं दारू सोडण्याचं सेंटर असतात, तसे आता मोबाईलपासून सुटका करण्यासाठीचे दवाखाने निघालेले आहेत. म्हणजे 2030 पर्यंत आपल्या भागात पण असे निघतील की मोबाईलपासून कशी सुटका घ्यायची. तर मी तुम्हाला हे सांगायचं मत काय की तुम्ही अजून त्या फील्डमध्ये गेलाच नाही आहे, तुम्ही अजून बाउंड्रीवरती आहात. इथून पुढे तुम्ही आता 9वी 10वी पास झाल्यानंतर कॉलेजमध्ये जाल, मग तुम्हाला मोबाईलचं आकर्षण, मग मोबाईल वापरला पाहिजे, व्हॉट्सअप वापरला पाहिजे, यूट्यूब बघितलं पाहिजे, इंस्टाग्राम वापरला पाहिजे, रील्स केल्या पाहिजेत, खूप काय काय तुमच्या आयडिया येतील. पण तुम्हाला जर चांगलं करिअर करायचं असेल, तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या आईवडिलांना एक चांगलं आयुष्य द्यायचं असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टींपासून, ह्या डायव्हर्जन आहेत, हे मनी मेकिंग पॉलिसी आहेत, ह्या मोबाईल निर्मिती करणं, नेट पॅक देणं, हे काय समाजासाठीचं उत्तरदायित्व नाही आहे. जर आपलं कल्याणच करायचं असतं तर फक्त संस्थांना दिलं असतं नेट फ्री, लोकांच्या हातात दिलं नसतं, किंवा एक ठराविक एज लिमिट दिलं असतं की 18 वर्षावरच्या लोकांनीच वापरायचं इंटरनेट, तसं काय दिलं नाही ना सर. कुणा सगळ्यांना फ्री असेसेबल दिला आहे, त्यांचं मार्केट आहे की एवढं 140 कोटी जनता आहे, असं आहे. तर आपण आपलं समजून घेतलं पाहिजे की मोबाईलपासून जेवढं लांब राहता येईल आपल्याला, मोबाईलचा कमीत कमी वापर करता येईल किंवा चांगला वापर करता येईल तेवढाच केला पाहिजे. आता ह्या काही गोष्टी काही लोकांना पटणार नाहीत, बरोबर आहे ना, पण ह्या गोष्टी पटवून घेण्यासाठी किंवा पटवून सांगण्यासाठीच मी तुम्हाला इथं आलो आहे. तर एवढे घातक परिणाम करून आपण आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार नाही आहे. कुणाला पोलीस व्हायचं असेल, कोणतरी तू रनिंग करतेस ना फिजिकली तू, घे मग हां अंजली. मग एवढे सगळे आपले कॅलिबरचे सर विद्यार्थी असतात, पण पुढच्या प्रवाहात जाऊन ते एकदमच डायव्हर्ट होतात. कितीतरी मुलं बघितलेत की जी खूप चांगले असतात सर ॲकॅडमिकमध्ये, आणि नंतर अचानकच असं काहीतरी वळण लागतं की ते पूर्णपणे डिस्टर्ब होऊन
म्हणजे ॲम्ब्लोपिया म्हणून एक आजार आहे सध्याच्या काळात, जो लहान मुलांच्यामध्ये होतो आहे. लहान मुलांच्यामध्ये कसं खात नाही म्हणून त्याला मोबाईल द्यायचा, ते मग दूध खाते मग जेवण करते, ते 5-7 वर्ष होऊपर्यंत त्याच्या मेंदूमध्ये अशा प्रकारच्या सिग्नल्स तयार होतात की त्या मुलाला ॲम्ब्लोपिया म्हणून आजार होतो, ज्यामुळे बाळाची चिडचिड आणि त्याच्यामध्ये अटेन्शन डिफिसिट असते, ज्यामध्ये मेंदूचा विकास कमी राहतो आहे आणि त्याला सोशल अवेअरनेस कमी राहतो, मग ते एकटंच राहायला चालू करते. म्हणजे एवढे घातक परिणाम ह्या मुलांच्यामध्ये पुढे जाऊन काय होणार आहे, उदासीनता येते, डिप्रेशन येतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मोबाईल वारंवार बघताय, एखाद्या व्यक्तीकडे आता माझ्याकडे मोबाईल आहे आणि मी जर वारंवार मोबाईल बघत असेल तर माझ्या समाजाशी कॉन्टॅक्ट कमी होतोय, मी मित्रांशी बोलायचं कमी करतोय, माझे प्रॉब्लेम शेअर करायचं कमी करतो. कारण काय असतं, तुम्हाला ज्यावेळी तणाव येतो त्यावेळी मोबाईलमध्ये तुम्ही गेला आणि तुमच्या आवडीची एखादी गोष्ट आली की तो तणावाचा फॅक्टर बाजूला होतो आणि तुमच्या मेंदूमध्ये असे काही केमिकल तयार होतात डोपामाईनसारखे जे तुम्हाला रिलॅक्स करतात. मग यातून काय होतं की आपल्याला माहिती आहे की आपल्या मोबाईल बघितला की भारी वाटतं, मग तुम्ही शेअर करायचं कमी होतं लोकांशी, कुणालाही सांगत नाही, आई वडिलांना सांगत नाही, शिक्षकांना सांगत नाही, मित्रांना सांगत नाही की मला टेन्शन आहे, तणाव आहे. मग काय होतं, अशी एक वेळ होते की ज्यावेळी मोबाईलमधून पण तुमचं माइंडसेट क्लिअर होत नाही, मग त्यावेळी डिप्रेशनमध्ये जातं, मग त्यातून आत्महत्येचे प्रकार होतात. म्हणजे आपण सुरुवात कुठून करतो आणि जातो कुठंपर्यंत, ह्याचा जर असा एकदम विचार केला तर हे सुरुवातीची गोष्टच खराब आहे. जी गोष्ट आपल्यासाठी आपल्या कामासाठी आहे आपण ॲक्च्युली त्याला वापरला पाहिजे, तर मोबाईल आपल्याला वापरतो आहे रात्री 12-1 आणि लहान मुलं सर कंटिन्यू सुट्टी दिवशी तर कंटिन्यू हातात मोबाईल असतो. तर माझं सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना असं विनम्र आव्हान आहे, तुम्ही माझ्या गाववाले आहात आणि माझ्या शाळेचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही मोबाईलचा कमीत कमी वापर करावा, जेवढा आवश्यक आहे काहीतरी उपयोगाच्या गोष्टी बघण्यासाठी करावं, चुकीच्या गोष्टींसाठी मोबाईल वापर करू नये, तसेच कोणत्याही मोबाईलवर दिसणाऱ्या गोष्टीचं अनुकरण करू नये अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो. आणि आता ह्या सगळ्या व्यसनाचे फायदे काय आहेत, एक शेवटचा आपण बघूया, ह्या व्यसनाचे फायदे काय आहेत, काय फायदे हसलेस तू, काय फायदे, व्यसनांचा फायदा कधी नसतो आहे, फक्त तोटेच असतात. कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचा एकही फायदा नाही आहे, अजून नोटेबल तर कोणताच नाही आहे. त्यामुळं व्यसन हे वाईटच आहे, 100% वाईट आहे. तर तुम्ही आजपासून तुमच्या घरात गेल्यानंतर तुमच्या घरी जर कोण तसा प्रकारचे व्यसन करत असेल, मोबाईल बघत असेल, तर तुम्ही समजावून सांगा, तुम्ही सांगा की आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचे लेक्चर झाले, आमच्या शाळेत सांगतात की अशा अशा दुष्परिणाम होतात, मानसिक असे त्रास चालू होतात, डिप्रेशन येतं, तणाव येतो, माणसाच्या आत्महत्या करण्यापर्यंत वेळ येते. तुम्ही वारंवार बोलल्यानंतर घरच्यांना पण पटेल ते, कारण कसं आहे की ह्याच्याविषयी जनजागृती करणारं कोण नाही आहे, त्या गोष्टींना प्रमोट करणारे सगळे झालेत पैसे मिळवण्यासाठी. पण हे जर निगेटिव्ह इम्पॅक्ट सांगून एक मायनर लेवल आहेत, म्हणजे डॉक्टर सांगतात किंवा कॉन्सलर सांगतात, हे त्यांच्या केबिनमध्ये सांगतात, बरोबर ना, शिक्षक सांगतात, हे शाळेमध्ये सांगतात. पण असा सर सोशली अवेअरनेस कुठंच अजून नाही आहे, कारण अजून ते आपण चढत्या ग्राफमध्ये, ज्यावेळी हे सगळं पूर्ण डिस्टर्ब होईल त्यानंतर मग जाणीव होईल. मग त्यावेळी म्हणलं ना तुम्हाला की आपल्या भागात पण ते मोबाईल डिटेक्शन सेंटर चालू होतील, पण तशी वेळ देऊ द्यायची नाही, आपल्या विद्यार्थ्यांच्यावर अशी वेळ आली नाही पाहिजे, आपले विद्यार्थी चांगले घडले पाहिजेत. म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मित्र असेल किंवा तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमचे कोणी ओळखीचे असतील, बंधू असतील, पाहुणे असतील, अशा कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला जर आहारी जात असेल तर तुम्ही समजावून सांगा त्यांना की बाबा ही वाईट गोष्ट आहे, ह्या गोष्टीपासून आपल्याला काही नुकसान होत नाही, तुमचं वैयक्तिक कौटुंबिक आणि आपल्या समाजाचं नुकसान आहे. तुम्ही पण कधीच भविष्यामध्ये एक शपथ घ्या की मी कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या व्यसनाला आहारी जाणार नाही आणि मी माझ्या कुटुंबाचा, माझा वैयक्तिक विकास आणि माझ्या देशाचा विकासासाठी प्रतिबद्ध राहीन, अशा प्रकारची प्रार्थना केला, असा निश्चय केला, तर आपण नक्कीच एक चांगला विकसित भारत घडू आणि आपल्या देशासाठी आपण काहीतरी करू ही मला पूर्णपणे खात्री आहे. तुम्ही सर्वांनी सर मला वेळ दिला आणि सगळ्या शांत पद्धतीने एवढं ऐकून घेतलं आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि मला इथं बोलवलं कार्यक्रमाला, तर पुन्हा एकदा मी आभार मानतो. तर आपल्या शाळेमध्ये हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, या निमित्तानं डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे पाटोळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, तेलवेकर सर, सुतार सर, तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित राहिलात, याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.